नमस्कार, मी रश्मी. आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयातील तरुणाईला फुलवणाऱ्या तरुणोत्सव 2015 ला सुरुवात झाले. यंदाचे हे 15वे वर्ष असून यामध्ये मुंबई नवी मुंबईतील 22 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलाय. 16 तारखेपासून सुरू झालेल्या या तरुणोत्सवाची सांगता 22 डिसेंबर रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामधील कौशल्य पुढे आणण्याकरिता सदैव प्रयत्नशील असलेल्या चेंबूर येथील एनजी आचार्य व डीके मराठे महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तरुणोत्सव 2015 चे आयोजन करण्यात आले. 16 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या तरुणोत्सवात पिक्सेल, कॅम्पफेस्ट, फिजिक्स फेअर, टेक एज, करिअर फेअर आदी स्पर्धात्मक उपक्रमांचा समावेश करण्यात आलाय. 2015 मध्ये 15 जो तरुणोत्सव आहे त्याच्यामध्ये अनेक पार्ट्स आहेत. जसं की बीएससी आयटी आणि कम्प्युटर सायन्सचा टेकेज झाला, हा उत्सव झाला. नंतर बीएमएस, बीबीआय, बॅफ आणि बीएफएमचा फिनिक्स 2015 हा झाला. वेरज बीएमएमचा पिक्सेल हा आज चालू आहे. आणि तरुण उत्सव हा आमचा 19 तारखेपासून 19, 21 आणि 22 या दिवशी होणार आहे. आणि यामध्ये तुम्ही पाहत असाल, आता आज पण बघितलं तर आज करिअर फेअर चालू आहे. मुलांचा इतका भरघोस उत्साह ओसांडून वाहत असतो आणि सगळी मुलं जी आहेत कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने सहभाग घेत असतात. आता 16 आणि 17 तारखेला आमच्याकडे स्पोर्ट्स डे झाला, त्यावेळेस पण मुलांनी यावेळेस तर जास्त, कारण आमचा नवीन जिमखाना तयार झालेला आहे, त्याच्यामुळे सगळ्या मुलांना एवढा उत्साह आलेला आहे की खूप त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. नांदा आचार्य आणि दाभोळ मराठी महाविद्यालयाचा तरुणोत्सव 2015 हा अत्यंत उत्साहात पार पडत असलेला हा तरुणांचा सोहळा आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी सातत्याने ह्याचं आयोजन केलं जातं. आणि अगदी कॉलेजच्या इन्सेप्शनपासून, कॉलेजची सुरुवात झाली तेव्हापासून हा प्रोग्राम आमच्याकडे केला जातो. तरुणांचा उत्साह, त्यांचं नॉलेज प्रॅक्टिकली वर्गामध्ये त्यांना मिळत असलेलं जे वर्षभरामध्ये जे ज्ञानाधीन मुलं करतात त्यांचा त्यांच्या त्या ज्ञानाचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्यांनी कसा उपयोग करावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी म्हणून प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी म्हणून आचार्य मराठी महाविद्यालयामध्ये डिसेंबरमध्ये आम्ही दरवर्षी तरुणोत्सव या नावाने हा फेस्टिवल साजरा करतो. यामध्ये मुंबई शहरातले, नवी मुंबई शहरातले वेगवेगळ्या कॉलेजांमधले विद्यार्थी सुद्धा सहभाग घेत असतात. स्पोर्ट्स जिमखाना चॅनल ज्या ऍक्टिव्हिटीज आम्ही कंडक्ट करतो त्यामध्ये सुद्धा बॉक्स क्रिकेट या प्रकारची स्पर्धा आम्ही घेतो, तीही आंतरमहाविद्यालयीन आहे. त्याचबरोबर केम फेस्ट नावाचं आम्ही यावर्षीपासून हा एक्सप्रेस सुरू केला, ज्यामध्ये केमिस्ट्रीचे विद्यार्थी अनेक प्रकारचे प्रोजेक्ट सबमिट करतात, ते दाखवले जातात, त्यांची परीक्षक त्यांची निवड करतात. त्याच्यामध्ये फिजिक्स फेअर सुद्धा आज आमच्याकडे पाहत असतो. पिक्सेल हा एक बीएमएमच्या मुलांनी घडून आलेला एक सुंदर अशा प्रकारचा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये मीडिया जर्नलिझम रिलेटेड कोर्सेसची माहिती दिली जाते. आमची जी एक्झिस्टिंग FY/TYची मुलं आहेत ती मुलं बीएमएममध्ये असलेल्या या शाखेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी त्यामध्ये मुलं कुठल्या संधींचा उपयोग करून घेऊ शकतात. शैक्षणिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानही मिळावे याकरिता तरुणोत्सव 2015 मध्ये विविध खाद्य तसेच वस्तूंची विक्रीचे स्टॉल विद्यार्थ्यांच्या वतीने लावण्यात आले होते, ज्यावर विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचं चित्र पहावयास मिळाले. गेल्यानंतर स्वतःला कसं स्टँड करावं, पैसा कसा मिळत आहे, एंटरप्रिनरशिप कशी डेव्हलप करावी, यासाठी म्हणून आज 2 दिवस, आज आणि उद्या, या दोन्ही दिवशी आम्ही मुलांना अशा संधी उपलब्ध करून दिल्या ज्यामधून त्यांनी छोट्या छोट्या व्यवसाय कसा डेव्हलप करता येईल. तर त्यासाठी मुलांना आम्ही इन्स्टॉल त्यांना एक स्टॉल लावून दिलेली आहे आणि त्या स्टॉलवर मुलं आपल्या क्रिएटिव्ह पद्धतीने प्रोजेक्ट्स मांडतात. आणि या स्टॉलच्या माध्यमातून मुलं अगदी छोट्या छोटी
इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा नफा कसा कमवणार याचं ज्ञान त्यांना मिळतं, ती संधी आम्ही त्यांना देतो. त्यानंतर कल्चरल प्रोग्राम हा तर आमच्या या तरुणोत्सव 2015 अतिशय महत्वाचं असं एक आकर्षण आहे. आणि यामध्ये आमची मुलं जी डान्स डान्स कॉम्पिटिशन, सिंगिंग, सोलो डान्स, ग्रुप डान्स अशा प्रकारचे जी कलागुणांना वाव देणाऱ्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याला आम्ही कल्चरल प्रोग्राम्स म्हणतो, तर त्यामध्ये पण मुलांच्या कलागुणांचं प्रदर्शन इथं होणार आहे. आणि ते आमच्या 7,000 विद्यार्थ्यांच्या समोर ही मुलं या संबंध 8 दिवसाच्या सोहळ्यामध्ये ते दाखवतात. पिक्सेल या स्पर्धात्मक उपक्रमात मोठ्या संख्येने बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी फोटोग्राफी, डिजिटल पेंटिंग, लाईव्ह रिपोर्टिंग, शॉर्ट फिल्म यामधून आपले कला कौशल्य दाखवून दिले. तरुणोत्सव 2015 सांगता 22 डिसेंबर रोजी बक्षीस वितरणाने होणार आहे, ज्या सिने कलाकार सुयश टिळक आणि मनीषा पैठणकर उपस्थित राहणार आहेत. तरुणोत्सवाचं 22 तारखेला जे आमच्याकडे फायनल म्हणजे जो प्राइस डिस्ट्रीब्युशनचा दिवस आहे त्याच्यामध्ये सुयश टिळक हे जे कार्यगुरव याच्यामध्ये लीड रोल करणारे आहेत ते सकाळच्या आमच्या डिग्री कॉलेजला पाहुणे म्हणून येणार आहेत. तर मनीषा पैठणकर म्हणून जे आहेत त्या दुपारच्या ज्युनियर कॉलेजच्या सेशनला प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत. आणि त्याचवेळेस 22 तारखेला आमच्याकडे विविध वेगवेगळ्या स्पर्धा भरतात, जसं की कोल्ड मिल, मेहंदी, रांगोळी, नंतर इलोकेशन, एसे कॉम्पिटिशन वगैरे. कालच्या म्हणजे 17 तारखेला आमच्याकडे केमफन हे नवीन यावर्षी सुरू झालेलं आहे आमच्याकडे, ज्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कॉलेजनी जसं की विल्सन, नंतर रुईया, SIS, वेस्टर्न फ्रॉम सानपाडा अशा वेगवेगळ्या कॉलेजेसनी त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि आज आमच्याकडे फिजिक्स फेअर पण चालू आहे, तुम्हाला पाहिलेलंच आहे त्याच्यामध्ये पण इट इज अ इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, तर त्याच्यामध्ये पण मुलांनी भाग वेगवेगळ्या कॉलेजातून घेतलेला आहे. कॅमेरामॅन किशोर सह सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला सर्व कळवा, आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर सर्व प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखी स्टेशन रोड गोवर्णी प्रव मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6413121 किंवा 9322860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी त्याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.